नमस्कार, आर पी किचनमध्ये आपलं स्वागत आहे. तर मी चकली बनवणार आहे, तर संपेपर्यंत कुरकुरीत राहणारी अशी चकली आहे. तर यासाठी मूग डाळ आणि उडीद डाळ घेतलेली आहे, धुवून घ्यायचे सुरुवातीला. तर धुवून झालेली आहे, तर मी याच्यामध्ये 1 ग्लास पाणी टाकलेलं आहे शिजण्यासाठी. आणि मोठ्या डब्यामध्ये पीठ टाकायचे. तर ज्वारीचं पीठ घेतलेलं आहे 1 कप भरून, आणि 2 वाट्या तांदळाचं पीठ घेतलेलं आहे. तर बेसन पीठ छोट्या वाटीने घेतलेलं आहे. ते सर्व पीठं मिक्स करून घ्यायचे आणि याच्यावर प्लेट झाकून ठेवायचे. तरी कुकरमध्ये ठेवायचं आहे आपल्याला डबा. तर सुरुवातीला पाणी टाकून जाळी टाकलेली आहे, आणि वरण डाळ खाली ठेवायची शिजण्यासाठी, आणि वर कोरडं पीठ ठेवलेलं आहे. 4 ते 5 शिट्ट्या करून घ्यायचे मध्यम गॅसवर. तर वरण पण शिजलेलं आहे आणि पीठ पण वाफवून घेतलेलं आहे. तर डाळ थंड होईपर्यंत आपल्याला हे पीठ चाळून घ्यायचे. अशा पद्धतीनं गोळे तयार झालेले आहेत. चाळून झालेलं आहे, ह्याच्यामध्ये आपल्याला साहित्य सर्व मिसळायचं आहे चकलीचं. धने जिरे पावडर टाकायचे, 2 चमचे तीळ टाकायचे, ओवा टाकायचा 1/2 चमचा, लाल तिखट 1.5 चमचा टाकायचा पोह्याचा, लसूण मीठ टाकायचे चवीनुसार. सर्व मिक्स करायचे आणि 4 चमचे तूप टाकायचे. तुपाऐवजी तुम्ही बटर पण टाकू शकता. आधी सर्व मिक्स करून घ्यायचे. तर आता मी डाळ याच्यामध्ये चाळणीमध्ये एकदम बारीक करून घेणार आहे. याच्यामध्ये हळद टाकली होती थोडीशी, तर डाळ बारीक करून घेतलेली आहे. तर याच्यामध्ये थोडं थोडं करून पीठ मळून घ्यायचे. तर जर पाणी लागलं तर थोडंसं पाणी लावून पीठ मळून घ्यायचे. तर बघू शकता एकदम छान असं पीठ झालेलं आहे. उडदाच्या डाळीमुळे एकदम चिकटपणा आलेला आहे पिठाला. तर अशा पद्धतीचं पीठ तयार झालेलं आहे. तर बघू शकता एकदम चिकट असं पीठ झालेलं आहे. अजिबात चकली तुटणार नाही. तर मी आता शेवग्याला तेल लावून पीठ भरून घेतलेलं आहे. अशा पद्धतीने मी चकल्या बनवत आहे प्लेटवर. तर पोळपाटावर पण चकल्या बनवला तर सहज उचलून तळू शकता तुम्ही. तर एकदम छान अशी काटेदार चकली तयार झालेली आहे. एकदम गॅस असं तेल गरम करून घ्यायचे. तर अशा पद्धतीने मी चकल्या तेलामध्ये सोडलेल्या आहेत. चकल्या सोडल्यास मध्यम गॅस करायचा आहे. तर चकली तळत आलेली आहे, बघू शकता. अशा कलरमध्ये चकल्या तळून घेणार आहे मी सगळ्यात. अशाच पद्धतीने सर्व चकल्या तयार केल्यात मी, बघू शकता. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद.